घरच्यांना वाटतं अरे मुलगी गेली आहे शिकायला, 2 वर्ष झाले, लोक पण बोलून राहिले आहे, घरचे म्हणतात की बाई लग्न करायचं नाही का। एक शेतकरी कुटुंबातून बिलॉंग करते तर घरचे नाही एवढं दिवस आम्हाला शेतकरी कुटुंबातल्या मुलाला इथं राहणं तर मुश्किलच आहे, प्लस इथं डाएटचा खर्च असतोय, ग्राउंडचा खर्च असतोय, प्रत्येकाला इथं इंजुरी झालेली सर। स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे काही विद्यार्थी माझ्यासोबत आहेत। 2022 साली जी परीक्षा झाली होती त्यामध्ये हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि या सर्व विद्यार्थ्यांची 15 एप्रिल ते 2 मे या कालावधीत फिजिकल टेस्ट होणार होती, मात्र येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही फिजिकल टेस्ट पुढे ढकलण्यात आली आहे आणि यावर या विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलाय। त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे आपण जाणून घेऊयात। काय झालं मित्रा, तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं जमा झालात, नेमका तुमचा आक्षेप कशावर आहे? नमस्कार सर, आम्ही हे सर्व PSI 2022 ग्राउंडची तयारी करणारे विद्यार्थी आहोत। तर आमची फिजिकल टेस्ट 15 एप्रिल ते 2 मे ह्या दरम्यान घेण्यात येणार होती, पण त्या आयोगाने मागच्या 2-3 दिवसापूर्वी GR काढून ती पुढे ढकलण्यात आली आणि मनुष्यबळ अपुर आहे असं कारण देण्यात आलं। बरोबर आहे, कारण लोकसभा निवडणुका आहेत त्याच्यामुळे त्यांनी ती पुढे ढकलण्यात आली असं सांगितलं। तर आमची अशी मागणी आहे की आपल्या महाराष्ट्रातलं 20 मे पर्यंत काही लोकसभेचे इलेक्शन आहे ते संपेल, तिथून मग मनुष्यबळ उपलब्ध होईल आणि ग्राउंड पण अवेलेबल होईल। तर 20 मे ते 15 जून पर्यंत आमची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात यावी। बरं, नेमकं का तुमचा विरोध कशासाठी आहे? कारण पुढे ढकलली म्हणजे ते आज न उद्या होणारच आहे, पण याच कालावधीत घ्यावी असा तुमचा हट्ट काय? सर, आम्ही परीक्षा प्री परीक्षा दिली 8 ऑक्टोबर 2022 ला आणि डिसेंबर 2022 मध्ये मेन्स होती, पण ती पुढे ढकलण्यात आली। ते तिथून 1 वर्षाच्या कालांतरानं 29 ऑक्टोबरला 2023 मध्ये आमची मेन झाली, म्हणजे बरोबर 1 वर्षाच्या कालावधीनंतर। आणि फेब्रुवारीमध्ये ग्राउंड होईल असं आम्हाला वाटलं होतं आणि मार्चमध्ये इंटरव्ह्यू होऊन फायनल रिझल्ट लागेल, परंतु बाकीचे STI SO SR ह्या पदांचा रिझल्ट लागला, पण PSI चा लावला नव्हता, त्यात ट्रान्सजेंडरचा इश्यू होता त्यामुळे निकाल उशिरा लागला। मार्चमध्ये रिझल्ट लावला आमचा आणि एप्रिलमध्ये आमचे शारीरिक चाचणीचं वेळापत्रक दिलं, परंतु हे मनुष्यबळ अपुरं असल्यामुळे वेळोवेळी ही पुढे ढकलण्यात येते असं तुम्हाला म्हणायचंय। ताई, तुम्हाला तुझं कुठल्या याच्यासाठी निवड झाली, म्हणजे कुठली परीक्षा तू पास? PSI साठी पास झाले आहे आणि मला बऱ्यापैकी लेट पण आहे आणि माझी 15 तारखेला फिजिकल होती, अखेर 4 दिवस फक्त बाकी होते आणि मी रूम पण बुक केलेली आणि 2 वर्ष झाले सर इथे म्हणजे पेपर साठी ते पुढे चालली आहे। इथे घरून आम्ही चंद्रपूरवरून मी इथे आली आहे, एवढं लांबून इथे राहणं, खर्च उचलणं आणि फिजिकलचा उलटावर तर जास्त खर्च असतो, एक तर राहण्याचा खर्च, फिजिकलचा खर्च सर आमच्याने तेवढा झेपणार नाही। फक्त एकच विनंती आहे की आम्हाला रिशेड्यूल द्या आणि नेमकं सांगा की आम्हाला नेमकी कधी होणार आहे फिजिकल। आम्हाला 13 मे ते 20 मेच्या दरम्यान मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकते नाशिक आणि मुंबई इथे। तर आम्हाला आमचं एकच मागणं आहे की या दिवसामध्ये आम्हाला आमची फिजिकलची डेट देण्यात यावी आणि आमचं जे काही समस्या आहे त्या सर म्हणजे समजून घेऊन आम्हाला। पुण्यामध्ये राहण्याचा खर्च वगैरे फार होतो त्यामुळे तुम्हाला असं वाटतं का की वेळेच गेली? सर, 2 वर्ष झाले, घरचे पण किती दिवस ठेवणार आहे, घरच्यांना वाटतं अरे मुलगी गेली आहे शिकायला, 2 वर्ष झाले, लोक पण बोलून राहिले आहे, घरचे म्हणतात की बाई लग्न करायचं नाही का, सर किती दिवस थांबणार आहे? तर मुलींचे वय वाढत चालले आहे, काही मुलींच्या समस्या आहे की घरून पैशांची पण अडचण होऊन राहिली आहे, आणखी किती दिवस सर आम्ही इथे थांबायचं सर? म्हणजे या म्हणजे लोकांना पण समजायला पाहिजे जे कोणी जे ग्राउंड समोर ढकलण्यासाठी प्रयत्न केले आहे सर, आमचे पण इंजुरी असून आम्ही 2 टाइम ग्राउंड इथे करायचो, पेन किलर खाऊन आम्ही रनिंग करायला ग्राउंडला जायचो, आम्हाला पण समस्या होती पण आम्ही तयार होतो ग्राउंड द्यायला, मग काय अडचण काय आहे? फक्त मनुष्यबळ हा एक रिझन नसतो सर, मनुष्यबळ आता पण उपलब्ध होऊ शकतो सर, फक्त एकच आमची मागणी आहे की प्लीज आमच्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून ग्राउंड लवकरात लवकर घेण्यात यावं। सर, मी परभणी गंगाखेडीतून आलेली आहे आणि माझ्या पण घरची परिस्थिती एवढी काय नाही, परीक्षा पास झाली कशी? PSI 22 हीच, म्हणजे आम्ही ज्याच्यासाठी लढा देतोय नाही का ग्राउंड साठी, आणि म्हणजे सर ज्यांनी प्रामाणिकपणे ग्राउंड केले त्यांचं होतंय सर, आणि ज्यांचं होत नव्हतं ना त्या मुलींनी 2-2 टाइम ग्राउंड करून म्हणजे कव्हर केले नाही का, आणि आता असे लोक आहेत जे विरोध करणार आहे ज्यांनी म्हणजे आता सध्या कंबाईनची कोणत्याच ऍड नाहीये किंवा डेट नाहीये, असे लोक आहेत ज्यांचं आता ग्राउंड मध्ये उतरले आणि त्यांना म्हणजे आम्हाला जो सुरुवातीला त्रास झाला ना नवीन नवीन स्टार्ट केले त्यांना आता तोच त्रास होतोय म्हणजे नाही का, त्यामुळे त्यांची मागणी की त्यांना वेळ हवाय। म्हणजे आम्ही सर ज्या दिवशी सेकंड पेपर झाला आमचा PSI चा म्हणजे आन्सर की यायच्या आधीपासून मुली प्रामाणिकपणे ज्यांचा म्हणजे स्कोर किती आहे हे सुद्धा माहित नसताना लागल्यात ग्राउंडला 2-2 टाइम करून पण म्हणजे त्यांनी कव्हर केलंय सर, आणि म्हणजे प्रामाणिकपणे केलेल्यांचं होतंय सर, त्यामुळे आम्हाला आमची डेट हवी आहे लवकर। सर, मी 2022 ची PSI मेन्स क्वालिफाय झालेली आहे, तर आमची एवढीच मागणी आहे की तुम्ही जे ग्राउंड पुढे ढकललंय ना तर त्याच्या डेट आम्हाला लवकरात लवकर, कारण की पुण्यात राहून मेडिकल कंडिशन्स, डाएट,
किंवा हे सगळं फॉलो करणं आणि एवढा खर्च नाही झेपवत, कारण मी प्री मेन्स घरी राहून केलेली, मी एक शेतकरी कुटुंबातून बिलॉंग करते, तर घरचे नाही एवढा दिवस आम्हाला ठेवतात. आणि जर ही फिजिकल डेट आत्ता मे आणि जूनमध्ये नाही झाली तर पुढे पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर परत मग विधानसभेच्या निवडणूक, ते डिसेंबर मग खूप लेट होतं, सो मग एवढा दिवस नाही आमच्याच्याने होणार, म्हणून मग लवकरात लवकर त्यांनी डेट सांगावे, मग आमचा पण मनातला संभ्रम बाहेर दूर निघेल. सर मी पी एस आय ग्राउंडसाठी क्वालिफाय झालेले, माझी 15 तारखेला फिजिकल टेस्ट होती, तर आयोगाने 4-5 दिवस अगोदर नोटिफिकेशन काढून ते ग्राउंड पोस्टपॉन केलेले. आता पुढे पावसाळा लागतो, पावसाळ्यात तर ग्राउंड होणं शक्य नाहीये, म्हणजे ग्राउंड ओलं वगैरे असतं, नंतर हिवाळा येतो, आयोग कधी ग्राउंड घेईल हे पण सांगत नाही, तर आयोगाने पटकन डेट देऊन आमचं म्हणजे पुण्यात राहण्याचा वगैरे काही प्रॉब्लेम आहे, अडचणी आहे? हो, पुण्यामध्ये खूप खर्च येतो, डाएट वगैरे करावा लागतो, इंजुरी मेडिकल वगैरे खूप सारा खर्च होतो, तर एवढा खर्च सगळा करणं शक्य नाहीये. मी एक शेतकरी कुटुंबातून आलेले, गावी दुष्काळ पडलेला आहे, एवढा खर्च करणं शक्य होत नाही घरच्यांना. तर वारंवार सातत्यानं या जे मेडिकल टेस्ट असेल किंवा फिजिकल टेस्ट आहे ती पुढे ढकलल्या जाते, त्यामुळे पुण्यात राहण्याचा खर्च वाढतो आणि इतरही काही अडचणी आहेत, त्यामुळं जी फिजिकल टेस्टची पुढे ढकलण्यात आली ती लवकरात लवकर घेण्यात यावी अशी मागणी जी आहे ती विद्यार्थी करताना दिसत आहे. तू कुठून आलास मित्रा? मी नाशिकवरून आलोय 2022 एक्झामसाठी. आम्ही सगळे एक अडचण काय आहे? अडचण अशी का, आमचं 15 एप्रिल पासून 2 मे पर्यंत फिजिकल होणार होतं. सर्व मुलींनी विशेषतः मुलींनी मुंबई येते 2-2 हजार घालून लॉज बुक केलेली राहण्यासाठी, तिथं राहण्यासाठी बुक केले, त्यांचे सगळे पैसे तिकडे वेस्ट गेले. मान्य आहे आम्हाला, तुम्ही मनुष्यबळाचं कारण दिलेलं आहे, मनुष्यबळाचं कारण दिलं किंवा इलेक्शनचं कारण दिलंय, पण एक सर्व गोष्टी आधी समजत होत्या की इलेक्शन आहे मनुष्यबळ नाही, परंतु मनुष्यबळ खूपच कमी लागतं, मोजून 15 ते 20 पोलीस असले तरी होते. परंतु आमची आता एकमेव मागणी की आमचं ग्राउंड हे 20 मे ते 30 मे च्या दरम्यान, म्हणजे महाराष्ट्रातला टप्पा संपतोय इलेक्शनचा 20 मे ला, तर तिथून पुढे घ्या, कारण हे सगळे मुलं हे सगळे गावाकडचे शेतकरी कुटुंबातले, शेतकरी कुटुंबातल्या मुलाला इथं राहणं तर मुश्किलच आहे, प्लस इथं डाएटचा खर्च असतोय, ग्राउंडचा खर्च असतोय, आणि प्रत्येकाला इथं इंजुरी झालेली सर, प्रत्येक जण MBBS डॉक्टरकडे जाऊन इथं 2-2, 2.5-2.5 हजार, मला स्वतः इंजुरी झालेली होती, पण मी रिकव्हर केली आणि ग्राउंडसाठी तयार चालतो. मग कारण का देऊ राहिली नेमकं? आम्हाला गव्हर्नमेंटनं सपोर्ट करायला पाहिजे सर, कारण की इथं नाही शक्य होत, जवळपास 2.5 ते 3 वर्ष झाली ऍड चालू, किती दिवस एका ऍडसाठी थांबणार सर? तर पाहू शकता हे विद्यार्थी आहेत, सातत्यानं वेगवेगळी कारणं देऊन जी टेस्ट पुढे ढकलली जाते ती इथून पुढे पुढे ढकलण्यात येऊ नये आणि लवकरात लवकर म्हणजे या विद्यार्थ्यांना कुठलाही त्रास न होता एक पुढची परीक्षा जी आहे ती घेण्यात यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत.com.